नमस्कार, मी साहिल नारुलकर, वार्ता गोव्याच्यामध्ये आपलं स्वागत। पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, पण तत्पूर्वी हेडलाईन्स। वर्षभरात आगीच्या घटनांमध्ये सुमारे 81 कोटींचं नुकसान, 169.53 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं आगीपासून संरक्षण, अग्निशामक दलाला 7,000 अधिक कॉल, अग्निशामक दलाचे अभिमानास्पद कार्य, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंतांकडून अग्निशामक दलाचे तोंड भरून कौतुक। पणजीतील रस्त्यांचे 50% काम पूर्ण, G20 समिटच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्त्वाचे रस्ते दुरुस्त होतील, मान्सूनपूर्व उपाययोजना आखण्याचे कंत्राटदारांना निर्देश, उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हगेनची माहिती। यापुढे आंबेडकर जयंती राज्याचा सोहळा म्हणून साजरी करणार, आंबेडकर भवनाची जागा तांत्रिक कारणामुळे बदलावी लागली, आंबेडकर भवनासाठी परवरीत घेतली नवी जागा, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंतांची माहिती। मांद्रेतील भव्य दिव्य मांद्रे सरपंच चषकाचं उद्घाटन, मांद्रेचे आमदार जीत आरोलकरांच्या हस्ते शुभारंभ, स्पर्धेचं पारितोषिक 5,11,000 रुपये, स्पर्धेत गोव्यासह सिंधुदुर्गातील 24 संघांचा सहभाग। आणि पूर्ववाडा कळंगूट येथे धक्कादायक प्रकार, खासगी मालमत्तेत पार्क केलेली गाडी एका व्यक्तीने फोडली, कार मालकाकडून कळंगूट पोलीस स्थानकात तक्रार नोंद। राज्यात यावर्षी आगीच्या घटनांमध्ये सुमारे 81 कोटीचं नुकसान झालंय, तर 169.53 कोटी रुपयाची मालमत्तेचं आगीपासून संरक्षण करण्यात अग्निशामक दलाला यश आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिली आहे। शुक्रवारी झालेल्या अग्निशामक दल सेवा दिनानिमित्त बोलत होते। राज्यातील आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सक्षम असलेल्या अग्निशामक दलाने यावर्षी भरीव कार्य केलं आहे। यंदा अग्निशामक दलाकडून 169.53 कोटी रुपयांची मालमत्ता आगीपासून रक्षण करण्यात आलंय। मिळालेल्या माहितीनुसार गतवर्षी अग्निशामक दलाला 7,000 अधिक कॉल आले असून 9 फेक कॉल आहेत। आगीच्या घटनेत 10 जणांचे मृत्यू झाले, तर 7 जणांचा जीव वाचवण्यात यश आलंय। या त्यांच्या कार्याचं मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ प्रमोद सावंतांनी तोंड भरून कौतुक केलंय। फायर अँड डायरेक्टर ऑफ फायर अँड सर्व्हिसेस इज रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट बाय द होम मिनिस्ट्री। हा फाटल्या फावटी सांगितलंय की रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ द नागपूर हांच्यानी गोवा डायरेक्टरेट ऑफ फायर अँड सर्व्हिसीस एका रिजनल इन्स्टिट्यूट म्हणून मान्यता दिल्या, आणि गोंयातलेच न्ही तर बाकी देशावयल्यान कितलेशेच जाण फायर अँड सेफ्टीची ट्रेनींग घेवपा खातीर सातत्यात आमच्या राज्यात येता ही अभिमानाची गजाल आसा। आणि डे बाय डे वेल इक्विप्ड डायरेक्टरेट ऑफ फायर अँड सर्व्हिसीस हाज्या खातीर लागपी सगळे इक्विपमेंट्स आसतले, व्हीकल्स आसतले, सातत्यात आमी पुराय करता। हाज्याय फुडें होम डिपार्टमेंटा कडल्यान तांकां जाय तो सपोर्ट हो दिलो वयतलो। हांव तोखणाय करता आमच्या सगळ्या फायर ऑफिसरांची, कारण ह्या पुराय वर्सांतलो जर आमी नियाळ घेतलो आसत जाल्यार आमी पळयता नंबर ऑफ फायर कॉल्स तांच्यांनी जे अटेंड केले, वीच इज डायरेक्टली 3,258 फायर कॉल्स हे तांच्यांनी अटेंड केले। नंबर ऑफ नॉन फायर एमर्जन्सी, नॉट ओन्ली द फायर एमर्जन्सी बट बरेचशे फावटी कोण तरी उदकांत पडलो, कोण तरी रस्त्यार एक्सिडेंटान फसलो, कोण तरी गाडयेंत पडला ताका काडपाक मेळना, अशे वेगवेगळे फायर म्हणजे कॉल्स जी आसा ही फायर डिपार्टमेंटा कडेन येता। ती 3,955 ऑल टुगेदर 7,213 कॉल्स ह्या 365 दिसांक तांच्यांनी सगळ्या फायर स्टेशनांनी अटेंड केल्या। तुम्ही लक्षात घेतला असतले 365 दिसांक 7,213 कॉल अटेंड करता असताना सातत्यात बिझी असलेले असे हे डिपार्टमेंट असा। बट त्याचबरोबर सांगपाक आणि एक खोस बघता की गोयकार सहसा फुटींग कॉल्स करिनात, आतापर्यंत फक्त फाटल्या वर्षात 9 फुटींग कॉल म्हणजे फायर नसताना बेस्टच त्यांना फायर म्हणून आफाप ही 9 कॉल रजिस्टर्ड झाल्या, ह्याची दखल घेऊची। कोणीच अशा पद्धतीन म्हणजे चुकून सुद्धा फायर डिपार्टमेंटाकडे अशा पद्धतीत फेक कॉल्स जी करपाक जाय ती केन्ना करची न्ही, कारण एमर्जन्सी कॉलाक वचपाची आमची गाडी उरू शकता। आतापर्यंत आमी लायफ सेव कितले केल्या ते जर पळयत, लायफ लॉस्ट कितल्यो जाल्यो जाल्यार 10 ह्युमन लायफ ह्यो डायरेक्ट फायरा खातीर गोंयांत फाटल्या एकाच वर्साक वेगवेगळ्या फायर इन्सिडंट्सांनी। मागीर रिसंटली जाल्लो फायर इट इज इलेक्ट्रिकल शॉक इन्सिडंट्स आसतले किंवा बाकीचे फायर इन्सिडंट्स, हितूर 10 डायरेक्ट फायर हातूंतल्यान ह्युमन लायफ लॉस जाल्या, 2 एनिमल लायफ जाल्या। बट ड्यू टू द अदर एक्सिडंट नॉट ओन्ली द फायर 115 ह्युमन लायफ आमकां वेगवेगळ्या एक्सिडंटांच्यानूय लॉस जाल्ली आसा, 54 एनिमल लायफ लॉस जाल्ली आसा। आमी आतां पर्यंत इंजर्ड जाल्ल्यो 10 आसात, तेज्याच बरोबर एक्सिडंटांत इंजर्ड जाल्ले 25 आसा। बट सगळ्यांत महत्वाचो इशू जो आसा
आम्ही फायर इन्सिडंसातल्यान कितल्या जणांची लाईफ वाचयली, तर असं 7 जणांची लाईफ आम्ही फायर इन्सिडंसातल्यान वाचवपाक शकले, त्याबद्दल हांव म्हज्या फायर सेफ्टी ऑफिसरांचे सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करता. 7 जणांक तुम्ही डायरेक्टली जीवनदान दिवपाक शकले, आपलो जीव धोक्यात घालून तुम्ही दुसऱ्याचो जीव वाचोवपा खातीर सातत्यात तत्पर रावता, त्या खातीर तुमचे हांव अभिनंदन करता. पुराय प्रॉपर्टी जर आम्ही सेव्ह केली ह्या वर्साक जर कितली पळयत आसत जाल्यार इट इज अप्रॉक्सिमेटली 169.53 crores ती प्रॉपर्टी वेगवेगळ्या फायर इन्सिडंसातल्यान आम्ही सेव्ह केल्ली आसा, ती तितकीच तोखणायची आसा. आणि लॉस जाल्ली प्रॉपर्टी जर आम्ही पळयत जाल्यार अप्रॉक्सिमेटली 81 crores ऑफ द प्रॉपर्टी ही लॉस जाल्ली आसा. हांवें हे फक्त आंकडे इतक्याच खातीर सांगले, आम्ही थोडीशी जर फायर सेफ्टी आम्ही घेतली आसत, प्रिकॉशन्स जर घेतली आसत, आम्ही प्रॉपर्टी सेव्ह करू शकता, आम्ही लायफ वाचोवपाक शकता. आणि ताकाच लागून ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन फायर सेफ्टी इक्विपमेंट्स इज रिक्वायर्ड आणि वीच इज अ कंपल्सरी सर्टिफिकेट घेवप किंवा फायर सेफ्टी आसप आणि टायम टू टायम परत 5 वर्सांनी रिन्युअल करप हे गरजेचे असा. ते सातत्यात काम आमचे फायर सेफ्टी आणि ऑफिसर हे करीत असता, सगळ्या लोकांनी बी ताका लागून सहकार्य करचे असे म्हाका दिसता. आम्ही ह्या पुराय वर्सभरात 2 इन्सिडंट्स आम्ही महत्वाचे गोयात आम्ही विसरू शकना फायरच्या बाबतीत. एक बर्जर पेंट हेका लागलेलो उजो जो कंटिन्युअसली आम्ही म्हणटा की 48 वरां तरी उजो हो पेटात उरलो, आणि ताजेर सगळ्या परीचे प्रयत्न आमच्या डायरेक्टरेट ऑफ फायर अँड सर्विसीस ह्या सगळ्या अप्रॉक्सिमेटली 60 पेक्षा चढ फायरमॅन ह्या त्या हाज्या खातीर वावुरताले, आपलो जीव धोक्यात घालून त्यांच्यांनी उजो पालयता असतानाय बी हांवेनूय स्वता थंय वचून इन्स्पेक्ट केला. डायरेक्टरा पासून ते कंटिन्युअसली म्हणजे 24 वरां आमचे टोटल ऑफिसर्स हे कंटिन्युअसली त्या हाजेर थंयसर प्रेजंट आशिल्ले. कसलोच एकूय प्रॉपर्टी लॉस जाली लायफ लॉस करपा खातीर आम्ही थंयसर दिवं ना. नेक्स्ट सगळ्यात मेजर इन्सिडंट जे आसा हे जंगलात लागपी उजो, म्हणजे पेडण्या पासून काणकोण पर्यंत 70 आसतले वेगवेगळे कडेन वेगवेगळ्या कारणांनी उजो लागला आसतलो, बट तो उजो पालोवपा खातीर आमचे सगळे फायर सेफ्टी ऑफिसर अलॉंग विथ द फॉरेस्ट गार्ड पुलीस हे खूप मोठ्या प्रमाणात वावुरताले. आणि त्यांच्यानी खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे फॉरेस्ट प्रॉपर्टी सेव्ह करपा खातीर ते वावुरल्यात, त्या खातीरही त्यांचे हांव अभिनंदन करता. आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती काही संघटना आणि समाज कल्याण मंत्रालयातर्फे साजरी केली जात होती, मात्र यापुढे आंबेडकर जयंती राज्याचा सोहळा म्हणून साजरी केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केली आहे. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. आज पर्यंत वो सोहळो आम्ही सोशल वेलफेअर मिनिस्ट्री आणि बाबासाहेब आंबेडकर मानपी हे काही ऑर्गनायझेशन हाजो मिळून वो सोहळो मनयता, पण एका स्टेट सोहळो म्हणजे एक राज्याचो सोहळो असे त्याका अजूनही नामांकन जाऊ नाशिले. आज तुमका सगळ्यांची उपस्थिती पळोवन हांव डिक्लेअर करता की हाज्या फुडे हे स्टेट फंक्शन म्हणून आम्ही डिक्लेअर करतले, राज्याचो सोहळो म्हणून खूप व्हडा मनान वो हांगासर मनयलो वयतलो. खबर आसा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तात पुराय गोंयभरच्यान लोक ह्याच पुतळ्या कडेन हांगासर येवन बाबासाहेब आंबेडकरांक मानवंदना दिवपा खातीर सातत्यात हांगासर येता, म्हणून पुराय लोकांची सगळी वेवस्था आम्ही आमच्या सोशल वेलफेअर मिनिस्टर बाब सुभाष फळदेसाय हांच्यांनी पर्सनली लक्ष दिवन हाजी जतनाय घेतल्या की हो सुवाळो मोठ्या व्हडा दबाज्यान सेलेब्रेट जावचो, त्या खातीर आम्ही सगळे जाण मेळून हो सुवाळो मनयतलेच. बट मनयता आसतना एक गजाल लक्षांत घेवया की सातत्यात आमच्या देशाचे प्रधानमंत्री म्हणजे आपल्याक सदांच प्रधान सेवक म्हणून घेवपी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांणी सबका साथ सबका विकास हे उतर सगळ्यात पहिल्यान पहिली म्हणजे आम्ही सगळे जाण जर एकत्र आयले जाल्यारूच आमचो विकास जावपाक शकता, अदरवायज आमचो विकास केन्नाच जावपाक शकना. म्हणून हांवें म्हटलें की सबका साथ सबका विकास ह्याच तत्वाचेर आमकां विकास करपा खातीर गोंयांतल्या गांवागांवांतल्यान अजूनय बी आमचो जो मागासवर्गीय जर फाटल्यान उरला आसत जाल्यार आमची जबाबदारी आसा ताका घेवन फुडें वचपाक जाय म्हणून, आणि त्या खातीर कोणूच फाटी उरचो न्ही. आमचें सरकार ताका सपोर्ट करपाक ताका हात दिवपाक आपल्या परीत पुराय प्रयत्न करता, बट ते प्रयत्न ताज्या पर्यंत पावोवपाची जबाबदारी हांगासर बसलेल्या सगळ्या लोकांची आसा. म्हणून सोशल आम्ही म्हणटा की एड्युकेशनाच्या बाबतीत, नोकरेच्या बाबतीत किंवा ताका सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या बाबतीत
म्हणजे एड्युकेशनाच्या बाबतीत म्हणटा आसताना एड्युकेशनान रिझर्वेशन आसतले, स्कॉलरशिप्स आसतले, ह्यो पुराय ताका मेळपा खातीर आमचे डिपार्टमेंट सोशल वेलफेअर काम करतात. बट त्याच बरोबर ओबीसी कॉर्पोरेशन हे ओबीसी एससी ह्या समाजा खातीर, आमचे एसटी कॉर्पोरेशन हे एसटी समाजा खातीर, म्हणजे गोयातलो एकूय समाज वो फाटी उरचो न्ही. तांची उदरगत शैक्षणिक दृष्ट्या, तांची उदरगत आर्थिक दृष्ट्या आणि तांची उदरगत सामाजिक दृष्ट्या ही जावपाक जाय म्हणून सरकाराचे प्रत्येक खाते आणि कॉर्पोरेशन हे आपल्या परीत काम करीत असा. आणि हे काम करता असताना केंद्रातल्यो योजना राज्यातल्यो योजना तुमच्या पर्यंत पावच्यो म्हणून डिपार्टमेंटाच्या व्यतिरिक्त आमच्या स्वयंपूर्ण गोयच्या हेतून स्वयंपूर्ण मित्र जे ग्रामपंचायतीत बसलेले असा हे तुमकां मदत करपा खातीर तत्पर असता. म्हणून म्हज्या अंत्योदय तत्वाचेर आसपी सगळ्या भावा भयणीक हांव सांगपाक सोदतां की जर एखादी योजने पासून तुम्ही वंचित उरले आसात, कदाचित तुम्ही पणजे पावना आसात, जाल्यार आमच्या स्वयंपूर्ण मित्रापर्यंत त्या ग्रामपंचायतीत जरी पावले आसात जाल्यार तुमकां सगळ्या जाणांक मदत करपाक तो स्वयंपूर्ण मित्र हो आमचो तयार आसा आणि तुम्ही ताजी मदत घेऊन सरकाराच्या सगळ्या योजनांचो तुम्ही फायदो घेवचो हे तुमच्या लागीं मागता. दुसरी गजाल, हांव चड वेळ भाशण करचो ना, बट भाशण करता आसतना म्हाका खबर आहा सातत्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांची समिती जो एक विषय आंबेडकर भवनाचो जो कंटिन्युअसली त्यांच्यांनी लावून धरला आणि फाटल्या चार वर्सांक माझ्याय कडेन फॉलोअप करीत असा. बाप गोविंद गावडे आसतलो, रमेश तवडकर आसतलो आणि आता सुभाष फळदेसाय आसतलो, प्रवीण आर्लेकर आसतलो, हेय बी हे विषय लावून धरला की आंबेडकर भवन हे मध्यवर्ती ठिकाणी जावपाक जाय. आम्ही खरे म्हटल्यार फाटलेच फावटी आंबेडकर भवना खातीर जागा घेतलेलो, बाकीचे बट एक टेक्निकल प्रॉब्लेम आयल्या कारणान आमकां थोडीशी जागा बदलची पडली. बट जरी जागा बदलची पडली आसत जाल्यार आमी पर्वरीतल्याच हाऊसिंग बोर्डात नवीन प्लॉट ऑलरेडी घेतलेलो आसा. आमकां खोस भोगता सांगपाक की आंबेडकर भवन जाता तितके बेगीन आमकां कन्स्ट्रक्शन सुरू करपाक जाय. आणि ज्या आंबेडकर भवनात आमी म्हणटा की फक्त आंबेडकर भवनात हॉल न्ही, तर जे भुरगे म्हणजे पेडण्या साकून काणकोण पर्यंत त्यांना पणजेत एड्युकेशन घेऊक जाय, त्यांना हॉस्टेलाची सोय भीतर जावची असो सरकाराचा प्रयत्न असा. आणि त्या खातीर परवरी सारखेल्या ठिकाणी फुडल्या वर्षभराच्या भीतर हे आंबेडकर भवन हे जाता तितके बेगीन सरकार बांधपा खातीर कटिबद्ध असतले आणि आम्ही ते जाता तितके बेगीन ताजो फाउंडेशनही स्टोन घालून घेता. आता एक धक्कादायक बातमी, पोरबावाडा कळंगूट येथे एका व्यक्तीकडून पार्क केलेली गाडी फोडण्यात आली आहे. नेमका हा प्रकार काय आहे पाहूयात सविस्तर वृत्त. पोरबावाडा कळंगूट येथे समीर विरेकर याने एका खासगी मालमत्तेत आपली कार पार्क केली होती. कार पार्क करण्यासाठी त्यांनी जमीन मालकाची परवानगीही घेतली होती, मात्र एका व्यक्तीकडून समीर यांची कार फोडण्यात आली आहे. घटना घडताच समीर यांनी कळंगूट पोलिसात धाव घेत गाडी फोडणाऱ्या व्यक्तीविरोधात तक्रार नोंद केली आहे. सो सकाळी म्हाका ट्रॅफीक सेलाचो इन्स्पेक्टर येयलो आनी सांगले मातशी गाडी काड आनी सायडी ब्रेकीक व्हरून लाय म्हणून. हांवें म्हाज्या फ्रेंडाक फोन केलो हांगासर गॉडविन फेर्नांडीस आनी ताका मातशें विचारलें गाडी तुमच्या थंय हाडून दवरूं काय म्हणून. सो म्हणलो हाड आनी हांगा आमी न्यू पेवर्स घातले म्हणलो ते हाडून सायडीक लाय, आपल्याक कांय प्रॉब्लम ना. ती तेजी प्रायवेट प्रॉपर्टी, सो हांवें गाडी हाडून सायडीक हांगासर लायली. परत एक अर्द्या वरान व्हरपाक गाडी येता जाल्यार अर्द्या वरान हांगा पळयता जाल्यार गाडी म्हाजी फूल डॅमेज केल्ली आसा आनी फोल्डरय आसा. सो हांवें बेश्टी मातशी इन्क्वायरी केली आनी हांगा सायडीक ह्या हॉटेल थंय गेलो आनी तेंची मातशी सीसीटीव्ही फुटेज मेळटा म्हणून विचारले. सो थंयसून म्हाका तें दिसलें की तो जो प्रेस्टन जो म्हणून भुरगो आहा पळय तो येयलो आनी तेणें ती डॅमेज केली फूल गाडी. कितें तरी शार्प ऑब्जेक्ट घेवन येयलो पळय तो, कसो कितें तरी हाती नासलो आनी तो गाडी डॅमेज करता सगळें दिसता. आनी टायर बी तेणें मागीर सगळे टायर बी सगळे फूल फोडून उडयलो. फूल गाडी डॅमेज केलो ऑलमोस्ट म्हाका मोर देन वन लॅक कसो एस्टिमेट आहा गाडी कसो रिपेर करतलो. ताका पुलिसांनी काल ताका अरेस्ट केलो आनी सकाळीं आज ताका बारांक असो सोडून दिलो. कली सेक्शनान आयलें कितें तें कांय खबर ना म्हाका सद्या तरी. बट तितून तो सद्या घरा आसा सुशेगाद, म्हाजी गाडी हांगा फोडलरी आसा, तेजी रिकवरी हेजे कोण म्हाका पयशे भरपाई करून दितलो तें कांय खबर ना सद्या. सो तें कशें करपाय तें म्हाका कांय कळना. आनी हो असो इतको भुरगो मस्ती की सारको गुंडा टायप कळंगूटान, कोण मेळटा तेंकां मारता, कोणें गाडयेचेर रस्त्यार पार्क केली जाल्यार तेजी गाडी येवन फोडटा, टुरिस्टांकूय मारता, लोकलांकूय मारलेलो आसा तेणें खूब जाणांक आनी पुलिसांनी तेजे खूब पुलिसांनी खूब कंप्लेनी आसात तेजे ऑलरेडी.
ते बाकीच्या लोकांक सुद्धा हांव कलंगुटान खबर आसा, पूण त्या चडशे बानगडीन पडना. सगळे ते फ्रेंड बीन कोण सगळे फ्रेंड बी सगळे सोडून गेल्ले आसा तसले. आनी आतां सद्या ही स्टोरी म्हाजी जाल्या की म्हाका सद्या तेका घरा सोडला, म्हाका एक्सपेन्सीस म्हाजे कोण मागीर रिकवर करून दितले म्हाका कळना. आतां कितें करचें तें तुज्या मागणी कितें आसा, नेमकी मागणी कितें आसा? तेका तर सोडलेलो आसा. हय, म्हणजे इतको व्हडलो क्रायम करून लोकांची गाडी अशी येवन फोडटा, तेका असो चप्पन एका दिसान कोणें सुट्टा असो म्हाका कळना. आनी आज पयलां हॉलिडे, फाल्यां हॉलिडे, तीन दीस हॉलिडे आसली, तेका कसो तेका सोडलो तेंच्यांनी, कितें करून सोडलो तें म्हाका खबर ना. बट असो तरी सोडपाक जायना. फाल्यां आज म्हाजी गाडी फोडल्या, फाल्यां आनी कोणें गाडी फोडटलो असो ना. फाल्यां ना कोणें तकली फोडटलो असो घरान परत बसतलो, आपणें कांय करूंक ना. कितें दुश्मनी बीन आसली? दुश्मनी ना, गाडी सायडीक दवरला. तो सांगता आपले रेस्टॉरंट हांगासर आसा, आपल्या रेस्टॉरंटाक ऑब्स्ट्रक्शन जाता. तुम्ही पळोवंक शकता रेस्टॉरंट आसा एका सायडीक आनी गाडी म्हाज्या सायडीक एका दवरले. कोणाकूच ऑब्स्ट्रक्शन जाणें कळलेच. ही जागा कोणाची? ही जागा म्हाज्या फ्रेंडाची, ही फूल वाटेची एक्सेस, तो फूल एक्सेस तेजो. कोण तो फ्रेंड? गोडीन. ओके गोडीन बाबा, तुमकां त्यांनी सांगलेले गाडी पास करता? हय, गाडी पास करता म्हणून त्यांनी साडेधांक सुमार फोन मारलो. सो तेणी हाडून हांगासर धरली ती गाडी. आनी मातसो तेणी परतून फोन मारलो की आपली कोणाक गाडी फोडली म्हणून. सो आमी मागीर येयले पळोवपाक, पळय जाल्यार डॅमेज आसली. फक्त कंप्लेन केली बरं, तेका भितर बसयलो पोलिसांकूय, तेणी शाणपणां झाली. पोलिसांनी तेजेर माल म्हणजे झाले मातशे थंयसर तोंडांक तोंड झाले. आनी मागीर लास्टाक तेका व्हरून भितर बसयले, एक रात बसयलो. आज दनपारां 12 सोडला तेका. म्हणल्यार तो म्हणटा आपूण कंपेन्सेशन दिवपाक रेडी ना म्हणटा. आपणें कितें केलां तें म्हणटा सारकेंच केलां. म्हणल्यार अशें गाडी फोडप आनी कितें करप तें नको खंयचें सारकें करप तें. सो फूल तेणें लॉ हातीन घेतला. आनी फाल्यां तो कितें करीत तें सांगपाक जायना. सगळ्या आमच्या कलंगूटच्या सगळ्या लोकांक डेंजर आसला लोकांकडसून. मातशें म्हणटगीर स्ट्रिक्ट एक्शन मातशें घेवपाक जाता, तेका परत व्हरून भितर उडोवपाचो आनी कितें ते सॅक्शनां लावन तेका एकदां हे करपाचो. म्हणजे सारकें स्ट्रिक्ट एक्शन घेवपाक, फुडें मागीर आसले कितें करपाक जाय, चिंतपाक जाय 10 फावटी तरी अशें कितें करचें पयलीं. G20 समिटच्या पार्श्वभूमीवर पणजीत सुरू असलेल्या रस्त्यांचं 50% काम पूर्ण झाल्याची माहिती उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे यांनी दिली आहे. पावसाळ्यापूर्वी पणजी तुंबण्यापासून वाचवण्यासाठी ज्या उपाययोजना करण्याच्या आहेत त्या संबंधित कंत्राटदाराला त्याचे निर्देश दिले आहेत असंही हागे यांनी म्हटलंय. Whatever work you all have done, there is a fear in mind of public saying that monsoon it will be flooded. It could be flooded. We are trying our best to not add on to the situation that was already there normally also. Because that is normally the facilitation work, whether work is there or not. That work is happening anywhere where our work is also happening. Additional manpower to our contractors, to the Smart City agencies. Those contractors are also adding on to the manpower to do the CCTV of the stretches that we have taken up. But otherwise, normally on the CCTV we have started doing that. How much work is done almost, percentage-wise? Percentage of the present stretches, at least 50% as on today, of the ongoing works. I'm talking about the Sanghines ongoing works, that stretch, and the internal Menzies Braganza, that stretch, 300 meters. Of that, I'm saying around 2-6 days complete. Preparation part, but for G20 that stretch was not yet done. But you are satisfied? What is going on at the moment? शनिवारी मांद्रेत भव्य अशा सरपंच चषक स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलंय. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट. We'll be right back.
मांद्रे गावचा सरपंच होण्याचा जो मान सन्मान मला मांद्रे पंचायतीतील सर्व पंचमंडळींच्या सहकार्याने जो प्राप्त झाला, त्यानंतर मांद्रे गावामध्ये जेव्हा आम्ही एका ऑक्शनला एका मांद्रे प्रीमियर लीगच्या ऑक्शनला आम्ही उपस्थित होतो त्याचवेळी आम्ही घोषणा केली होती की मांद्रे गावामध्ये संपूर्ण गोवा राज्याच्या इतिहासामध्ये एक भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन मांद्रे गावातर्फे करण्यात येईल, मांद्रे पंचायत मंडळाला विश्वासात घेऊन करण्यात येईल. आणि आज खऱ्या अर्थाने मांद्रे स्पोर्ट्स अकॅडमी या संस्थेच्या अंतर्गत माझ्यासोबत या संस्थेचे अध्यक्ष पंच सहकारी माझे श्रुत किरण सावंत उपस्थित आहेत. मांद्रे स्पोर्ट्स अकॅडमी याच्या अंतर्गत या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या इथे आम्ही केलेलं आहे. संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये आज जसं कॉमेंटेटर जे सगळीकडे जात असतात त्या कॉमेंटेटरने सुद्धा इथे या इथे उल्लेख केला की टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये प्रथमतः आज गोवा राज्यामध्ये मांद्रे या गावामध्ये या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आज होत आहे. आणि त्याचा खऱ्या अर्थाने त्याचे जे यजमानपद मी म्हणेन की मांद्रे गावाला लाभलेलं आहे ते खरोखरच आम्ही आमचं भाग्य समजतो. एक प्रकारे क्रिकेटप्रेमींना आणि क्रिकेट खेळाडूंना एक खऱ्या अर्थाने त्यांच्या क्रिकेट या वाटचालीमध्ये चालना देण्यासाठी आम्ही हा एक केलेला प्रयत्न आहे. आणि मांद्रे सरपंच चषक हे नाव मांद्रे स्पोर्ट्स अकॅडमीने सदर स्पर्धेला दिलेलं आहे. ही स्पर्धा जी आहे ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आज मांद्रे गावामध्ये संपन्न होत आहे हे आम्ही आमचं भाग्य समजतो. आणि आज या स्पर्धेमध्ये खरोखरच संपूर्ण गोवा राज्यातील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे संघ सहभागी आहेत एकूण 24 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. आणि हे खरोखरच संपूर्ण गोमंतकियांना यूट्यूबच्या मार्फत आणि तुम्हा गोवन वार्ता लाईव्ह या चॅनलच्या मार्फत याचा लाभ घेता येत आहे हे खरोखरच मांद्रे गावाचं सौभाग्य आहे. मांद्रे सरपंच चषक या स्पर्धेच्या समारोप सोहळ्यामध्ये या इथे याच व्यासपीठावरती जेव्हा ग्रँड फिनाले या टूर्नामेंटची होणार आहे त्यावेळी मांद्रे गावातील काही नागरिकांचा प्रत्येक प्रभागातून एका नागरिकाची निवड केलेली आहे. आणि त्या नागरिकाचा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आमदार महोदयांच्या उपस्थितीमध्ये यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. आणि त्याच अनुषंगाने ज्या कालच जी आज आनंददायी एक क्षण मांद्रे गावासाठी जे आपल्या गावामध्ये आर डी खलब हायस्कूल म्हणून कार्यरत आहे त्या हायस्कूलने गोवा स्टेट चॅम्पियनशिप हा मान पडकावलेला आहे त्या सर्व खेळाडूंचा त्यांच्या मुख्याध्यापक तथा त्यांचे जे फिजिकल एज्युकेशन टीचर आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये त्या सर्व अंडर 14 मुलांचा ज्यांनी स्टेट चॅम्पियनशिप पडकावली त्यांचाही या व्यासपीठावरती यथोचित सन्मान 16 एप्रिल रोजी रात्रोठीक 8 वाजता जेव्हा या स्पर्धेची ग्रँड फिनाले होणार आहे त्याचवेळी करण्यात येईल. त्याचबरोबर गावातील तमाम नागरिकांना मी या चॅनलच्या मार्फत आवाहन करू इच्छितो की आपण या आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आणि या ऐतिहासिक स्पर्धेचं एक भागीदारीपद स्वीकारण्यासाठी आपण या इथे या मैदानावरती आपण उपस्थित राहून सदर आयोजन समितीला सहकार्य करूया व मांद्रे गावाचं नाव क्रिकेटच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या या युगामध्ये एक सुवर्ण अक्षरामध्ये भारत देशाच्या नक्षावरती कोरूया. तर वार्ता गोव्याची मध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं देणं मराठीचं.